सरकारकडून 4 कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला असला तरी बहुतेक सरकारी कार्यालयातली झाडं ही केवळ फोटो सेशनपुरती लावली गेल्याचं अनेक ठिकाणी उघड झालं. पण जळगावमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय पर्यावरण संवर्धन करणारा एक अवली आहे, त्यानं काय नेमकं काम केलं आपण पाहूयात. हे आहेत जामनेर तालुक्यातील नेरी गावातील प्रकाश लोखंडे. 16 वर्षांपूर्वी ते पोटाची खळगी भरण्यासाठी जळगावात आले. इथंच त्यांनी जिल्हा पेठ ठाण्यासमोर चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय करत असतानाच त्यांना वृक्षारोपणाचा छंद जडला. सार्वजनिक जागी वेगवेगळ्या जातींची वृक्ष त्यांनी लावली. वृक्षारोपण करून लोखंडे थांबत नाहीत तर त्यांची विशेष काळजी देखील घेतात. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या शेजारी झाडं लावलेले आहेत. त्यांना रोज सकाळी पाणी टाकतो, त्यांना सलाईन वगैरे लावलेली आहे. मी हे झाडं सगळे लावलेले 25-30 झाडं. ह्या वर्षी प्रत्येक झाडाला मी सलाईन 3 लिटरची बाटली लावलेली आहे. तशी हे माझी इच्छा होती म्हणून मी ते पूर्ण केलेली झाडं लावण्याची. वृक्षारोपणासह पाणी बचतीचं महत्वही प्रकाश लोखंडे यांना माहिती आहे. त्यामुळेच लागवड केलेल्या झाडांना ते सलाईनद्वारे थेंब थेंब पाणी देतात. त्यामुळे झाडांना पालवी देखील चांगली फुटून त्यांची वाढही उत्तम प्रकारे होते. झाडांची कत्तल हे भरपूर ठिकाणी होते, तरी मला असं अपेक्षा आली की आपण झाडं लावायला पाहिजे आणि मला पहिल्यापासून छंद आहे झाडं लावण्याचा. कृपया करून तरी कोणी झाडं तोडू नये, झाडं जगवायला पाहिजे. जगवलं तर कोणी तोडायला नको, कोणी तोडत असलं तर त्याला जरूर तुम्ही धमकवा किंवा पोलीस स्टेशन जाऊन सांग कंप्लेंट करा तुम्ही त्यांची. झाड कृपया करून कोणाला तोडू नको द्या. प्रत्येकानं वृक्षमित्र लोखंडेंचा आदर्श घेऊन किमान आपल्या सभोवतालच्या परिसरात वृक्ष लागवड करावी, जेणेकरून पर्यावरण संवर्धन होऊन निसर्गाचा समतोल राखला जाईल. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव.